सद्दूच्या मालाची चोरी, जीव फार स्वस्त झालाय काय? आई माझी नोकरी गेली. काय? अरे गेली तर गेली, मी देतो तुला नोकरी. आजपासून आमच्या गुलमोहर हॉटेलचा चीफ अकाउंटंट तू. पण आपल्या पोरांचा आपसातला जिव्हाळा बघूनच पोट भरलं माझं. अरे रे, हे काय करतोस? कोणी बघेल ना? कोण इथे बघायला? बापरे बाबा. होणार तुझ लगीन होणार, होणार तुझ लगीन होणार, दोनाचे चार हात होणार. अरे गड्या सौंगड्या, अरे गड्या सौंगड्या, तुझा नवर देव होणार, होणार तुझ लगीन. आपण केस हाडलो आता. वंदनाचं तुझ्यावर प्रेम आहे, पण त्याआधी तू आमच्या दर्जाचा व्हावास अशी माझी इच्छा आहे. म्हणजे त्यासाठी तुझं घर तुला सोडावं लागेल. हे कधीच होणार नाही. चालले होते मारे हॉटेलचे मालक बनायला, बसा आता जन्मावर हमाली करत. नाही, माझ्या मित्रांसाठी साखर नाही आणि मदन भैयांच्या मित्रांसाठी भरभरून चाललेत कप. मग म्हणणं काय तुमचं? मलाही वाढ आणि माझ्या बाबूलाही वाढ. मदन, आजपर्यंत मी काही बोलले नाही. माझं औषध बंद केलं तिनं, पण मी कप राहिले, पण आज राहणार नाही. अरे, नम्रताच्या आयुष्याचा सत्यानाश करायचं ठरवलं तिनं. ही कोण नम्रताचं शिक्षण बंद करणारी? तुझ्या भरोशावर मी घर सुद्धा सोडून आले. माझा मलाच भरोसा उरला नाही. आता मी लग्न नाही करू शकत. लाज नाही वाटत? कमिशन साहेब या जगात नाहीत म्हटल्यावर इतके डोळे फिरले तुमचे, रक्ताची देखील नाते विसरलात? अरे पण तू कोण हे विचारणार? या आमच्या घरच्या गोष्टी आहेत. हे माझं देखील घर आहे. अरे तू उपरा, या घरात तुझं काम एवढंच, माल द्यायचा, पैसे उचलायचे. म्हणून हे घर माझं पण आहे. अरे संबंध काय तुझा या घराशी? संबंध मुख्त्यार पत्रावर सही करून सगळा अधिकार घालवून बसलाय. आता तू काहीही करू शकत नाहीस. कवी मात्र सांगून गेलेत, वडिला संगे गेले गौडपण, घरा घर पण कैसे आता. आई, ह्या तुझ्या चितेची शपथ घेऊन सांगतो, तुझ्या झालेल्या छळाचा सूड घेतल्याखेरीज मी राहणार नाही.